नमस्कार मित्रांनो आज एकोणवीस जून दोन हजार बावीस आज दुपारनंतर आता लगेच महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये पाऊससाठी पोषक वातावरण निर्माण होऊन काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आहे काही ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे हा पाऊस मित्रांनो विजांच्या कडकडाटासह काही भागामध्ये जोराच्या वाऱ्यासह बघायला मिळू शकतो छोटीशी अपडेट आहे हा पाऊस नेमका कधी आणि कुठे बघायला मिळू शकतो याविषयीची व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका तर मित्रांनो काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज बघायला मिळू शकतो त्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता सोलापूर जिल्ह्याच्या पश्चिम परिसरामध्ये पंढरपूर वगैरे हा जो परिसर आहे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होताना दिसत आहे ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता त्यानंतर कोल्हापूर सांगली सोलापूर या हा जो परिसर आहे या परिसरामध्ये हा पट्टा त्यामध्ये सोलापूरचा पश्चिम परिसर या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो मुसळधार स्वरूपाच्या पावसाची सुद्धा या पट्ट्यामध्ये असणार आहे बऱ्याच भागामध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होताना दिसत आहे दक्षिण कोकणामध्ये आज काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो त्यामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड जिल्ह्याचा दक्षिण भाग या परिसरामध्ये पावसाचा जोर राहण्याची शक्यता कराड विटा जत वगैरे हा परिसर या परिसरात सुद्धा थीक ठिकठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो सातारा जिल्ह्यामध्ये काहीसा काही भागामध्ये पावसाचा प्रभाव कमी राहील तर काही भागामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्याचा पश्चिम परिसर या परिसरामध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल मर... त्यानंतर मित्रांनो इकडं पुणे सुद्धा पावसाचा जोर चांगल्या पद्धतीचा राहण्याची शक्यता आहे तसेच सोलापूर जिल्ह्यातील इंदापूर बारामती काही पुणे जिल्ह्याचा भाग आहे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल करमाला बार्शी पेठ तुळजापूर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये काहीसा पावसाचा प्रभाव कमी आहे काही काही ठिकाणीच आज आपल्याला उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे त्यानंतर कोकण विभागामध्ये बघितलं तर दक्षिण कोकणामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज बघायला मिळेल रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग वगैरे या परिसरामध्ये तसेच मुंबई पालघर ठाणे या भागांमध्ये काहीसा पावसाचा जोर कमी राहील तुळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता त्यानंतर नाशिक विभागातील अहमदनगर जिल्हा अहमदनगर जिल्ह्याच्या काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो बीडलगतचा जो काही भाग आहे अहमदनगर जिल्ह्याचा या परिसरामध्ये सुद्धा ठिकठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो एकंदरीत जो काही पूर्व भाग आहे पूर्व भागामध्ये भागा पावसाचा जोर जास्त राहण्याची शक्यता त्यानंतर पश्चिम भागामध्ये पावसाचा प्रभाव कमी राहील बऱ्याच भागामध्ये पावसाचा पावसाचा जोर आहे तो खूप कमी आहे काही ठिकाणी पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर दिसत आहे त्याचबरोबर मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक आणि नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे पश्चिम भागामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता इतरत्र जोर नाशिक जिल्ह्यामध्ये कमी बघायला मिळत आहे तुरळक भागामध्येच पाऊस होऊ शकतो उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे जळगाव वगैरे तसेच हा जो परिसर आपल्याला बघायला मिळत आहे या भागा भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होताना दिसत आहे ठिकठिकाणी पाऊस बघायला मिळेल उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा पावसाचा जो प्रभाव आहे तो काहीसा कमी बघायला मिळत आहे तरी पण तुरळक भागामध्ये मध्यम ते एखाद्या दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता उत्तर महाराष्ट्रामध्ये असणार आहे त्यामध्ये नंदुरबाद नंदुरबारच्या परिसरामध्ये पावसाचा जोर कमी असेल जळगाव आणि धुळेच्या काही काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर औरंगाबाद विभागामध्ये आज आपल्याला मित्रांनो काही ठिकाणी पाऊस जोर आहे काही भागामध्ये पावसाचा प्रभाव कमी आहे मुख्यते करून औरंगाबाद जिल्ह्यातील जे काही दक्षिण भागातील जिल्हे आहेत नांदेड लातूर उस्मानाबाद या परिसरामध्ये ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे बीड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी आज आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल बऱ्याच भागामध्ये बीडमध्ये जोरदार पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता औरंगाबाद जालना परभणी हिंगोली या जिल्ह्यांमध्ये काहीसा पावसाचा प्रभाव कमी आहे तरी पण तुळक भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागांमध्ये बघायला मिळेल दुपारनंतर पावसासाठी पोषक वातावरण बऱ्याच भागामध्ये शक्यता आहे तुळक भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस सुद्धा बघायला मिळू शकतो दुपारनंतर अमरावती विभागामध्ये सुद्धा मित्रांनो पावसाचा जोर राहणार आहे काही काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आहे त्यामध्ये अमरावती विभागातील यवतमाळ जिल्हा नागपूर विभागातील वर्धा जिल्हा हा जो परिसर आहे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो नेर दारवा पुलगाव अरवी वगैरे या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता निर्माण होताना दिसत आहे मध्यम ते तुळक भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो इतरत्र मित्रांनो अमरावती विभागामध्ये सुद्धा अकोला बुलढाणा वगैरे हा परिसर आहे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी वासिम जो काही पावसाचा जोर आहे तो कमी बघायला मिळत आहे तुळक भागामध्ये मित्रांनो या परिसरामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो सर्वत्र पावसाची शक्यता नाही नागपूर विभागामध्ये सुद्धा पावसाचा जोर कमी आहे संध्याकाळी आणि रात्री काही भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे याविषयीचे अपडेट आपण आज संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत मध्यरात्री नेमक्या कोणत्या भागामध्ये पाऊस पडू शकतो दिवसभरात तर पावसाचा जोर कमी आहे नागपूर आणि नागपूरच्या आसपासच्या परिसरामध्ये वर्धा भंडारा गोंदिया वगैरे तुळक भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो तसेच गोंदियाचा एकदम कडेचा जो काही उत्तरी परिसर आहे वारासिवणी वगैरे इथे मुसळधार पावसाची शक्यता निर्माण होताना दिसत आहे बाकी चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये पावसासाठी पोषक वातावरण बऱ्याच भागामध्ये बघायला मिळेल तुळक भागामध्ये पावसाची शक्यता होती मित्रांनो आजची महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद